अपुऱ्या इंजेक्शनमुळे म्युकर मायकोसिसची रुग्णसंख्या वाढली आहे. औरंगाबाद खंडपीठाने केंद्र सरकारला सुनावलंय. राज्याला इंजेक्शनचा पुरवठा करण्याची सूचना त्यामुळे करण्यात आली आहे. म्युकर मायकोसिस राज्यात आता 6,287 रुग्ण आहेत. अपुऱ्या इंजेक्शनमुळे राज्यामध्ये म्युकर मायकोसिसचे मृत्यू होत असल्याचं मत मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं व्यक्त केलंय. म्युकर मायकोसिसच्या उपचारासाठी लागणारे इंजेक्शन हे केंद्र सरकारकडून राज्याला कमी मिळतात आणि म्हणून ही वेळ ओढवली आहे असं खंडपीठानं म्हटलंय. किमान आता तरी केंद्र सरकार महाराष्ट्राला इंजेक्शन पुरवठा करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. राज्यात सध्या 6,287 म्युकर मायकोसिसचे रुग्ण आहेत आणि 148 मृत्यू झाल्याची माहिती कोर्टामध्ये सरकारनं सादर केली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात सातारा सांगली कोल्हापुरात ग्रामीण भागात कोरोना वाढत चाललाय. सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या 10 दिवसात रुग्णवाढीचा दर हा 10% आलाय तर कोकणामध्ये रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्गात संसर्ग वाढत चाललाय. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडतायत. निर्बंधांचं पालन होत नसल्यामुळे रुग्ण वाढतायत पण प्रशासन मात्र वाढीव चाचण्यांचं कारण पुढे करत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर दुसरी लाट आटोक्यात येण्यास आणखी 2 आठवडे लागण्याची शक्यता आहे. राज्यातल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये पुन्हा थोडी घट झाली आहे. काल दिवसभरामध्ये राज्यात कोरोनाचे 11,766 नवे रुग्ण आढळले आणि कोरोनामुळे 406 रुग्णांचा मृत्यू झालाय. काल दिवसभरात 8,104 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 1,61,000 नेली आहे. रायगडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या घटत नसली तरी अनेक गावांनी कोरोनाला हद्दपार केलंय. शासनाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी, लसीकरण आणि अँटीजेन चाचण्या याच्या जोरावर जिल्ह्यातल्या 251 गावं कोरोनामुक्त झाली आहेत. मुंबईत 1 मेपर्यंतच्या लसीकरणात पालिका आणि सरकारी रुग्णालयांचा सहभाग 74% होता तर खासगी रुग्णालयांमध्ये 25% लसीकरण झालेलं आहे. 1 ते 9 जून दरम्यान 77% लसीकरण खासगी रुग्णालयांमध्ये झालंय. पालिका रुग्णालयांमध्ये फक्त 20 आणि सरकारी रुग्णालयांमध्ये 2% लसीकरण झालंय. औरंगाबादमध्ये 45 वर्षावरच्या व्यक्तींनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आणि त्यामुळे औरंगाबाद शहरात आज घडीला 40,000 लसीचे डोस शिल्लक आहेत. लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे लवकरच लस न घेणाऱ्या नागरिकांना दंड लावण्याचा विचार मनपा करत आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं भारत बायोटेकला दणका दिलेला आहे. कोवॅक्सिनच्या अमेरिकेतल्या आपत्कालीन वापराला परवानगी नाकारण्यात आली आहे. भारत बायोटेकनं लसीच्या अतिरिक्त चाचण्या घ्याव्यात आणि पुन्हा अर्ज करावा अशा सूचना अमेरिकन FDA केल्यात. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे